मराठी मनोरंजन विश्वातील बहारदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते अशोक सराफ. आपल्या दमदार अभिनयानं गेली अनेक वर्ष रसिकांचं त्यांनी भरपूर मनोरंजन केलं. अशोक सराफ यांचा 75वा वाढदिवस मुंबईच्या कालिदास नाट्यगृहामध्ये खास सोहळा पार पडला. या सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ, माजी क्रिकेटर सुनील गावस्कर आणि मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज कलावंत उपस्थित होते. आतापर्यंत घडत गेलो तो त्यांच्यामुळेच घडत गेलो ना. अजूनही मी घडतो ते आताच्या सध्याचे लय त्याच्यापासून. कारण काय असतं, तुम्ही एकटे कधी काही करू शकत नाही. तुमच्याबरोबर काय लोक आहेत, तुमच्याबरोबर कसे लोक येतात आणि काय तुम्हाला मदत करतात याच्यावर ते अवलंबून असतं. काही लोकांनी प्रत्यक्ष मदत केली, काही लोकांनी अप्रत्यक्ष मदत केली, पण ती इतकी फायदेशीर मला ठरली की त्याच्यातून मी घडत गेलो असं मला वाटतं. आता मी घडत गेलो असेल तर आज 50 वर्षाच्या करिअरमध्ये इतकी माणसं जुळली गेली आहेत, म्हणजे अगदी पूर्वापार आपण म्हणूयाच संगीत रंगभूमीपासूनच्या आजच्या आत्ताच्या काळापर्यंत आणि अगदी नाटकांचा सुद्धा, आपण संगीत नाटकांपासूनच्या ते आत्ताच्या मॉडर्न थिएटरपर्यंतचा, ब्लॅक अँड व्हाईट पासून सिनेमापासून आत्ताच्या सिनेमापर्यंतचा अशोकचा प्रवास आहे, त्याच्यात जोडली गेलेली इतकी माणसं आहेत. सगळ्यांनी असावं असं आम्हाला वाटतं. जितक्यांना मी जमवू शकले तितके लोक आज येत आहेत, पण जे तुम्ही आमच्याबरोबर आज नाही आहात किंवा माझ्याकडून राहून गेलात, तुम्ही आमच्या बरोबरच आहात, प्लीज त्याच्यासाठी रोष मानू नका. एवढीच विनंती.